नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अयोध्येमधील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्यासाठी मंदिराच्या न्यास समितीने जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी देशासह जगभरातील मान्यवर हजेरी लावणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यामध्ये खारघरमधील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभू श्रीरामांची पूजा करण्याचा मान कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील 11 जोडप्यांना ही संधी मिळाली असून यामध्ये कांबळे दाम्पत्य देखील आहेत. विशेष म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात पूजा करण्याचा सौभाग्य या कांबळे कुटुंबियांना मिळाला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. यावेळी वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, संगीत स्पर्धा, इतर कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त गणेश देशमुख आणि अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत 10 शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उपायुक्त गणेश शेट्टे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, प्रशासकीय अधिकारी कीर्ती महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी 10 शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्या येथील राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात 1992 साली कारसेवकांनी आंदोलन केले. खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील अशा कारसेवकांचा सन्मान सोहळा ब्राह्मण सभा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक मीनाताई बाम आणि दीपक गायकवाड हे होते. राम जन्मभूमी आंदोलनात इतर धर्मियांपेक्षा हिंदू समाजातील काही लोकांचा आजही प्रखर विरोध आहे. त्यामुळे या पवित्र कामास एवढा विलंब लागल्याचेही यावेळी वक्त्यांनी सांगितले. तसेच तरुण पिढीने हिंदू धर्म जागवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिल रानडे, कोषाध्यक्ष नंदू भट, उपाध्यक्ष करमरकर उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार भारतीय युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहे. त्यानुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल येथे बुद्धिबळ स्पर्धा, खांदा कॉलनीमधील CKT कॉलेजच्या मैदानावर व्हॉलीबॉल स्पर्धा 20 ते 21 जानेवारीपर्यंत लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठे येथे कॅरम स्पर्धा, तर 20 ते 21 जानेवारीपर्यंत उल्वा नोड येथे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजक म्हणून CN पाटील, प्रवीण बेरा, दामोदर चव्हाण, मनोहर शिंगाडे, व्हॉलीबॉलसाठी माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे आणि समीर ठाकूर, कॅरम स्पर्धेसाठी रमेश खडकर, सदाशिव शिंदे, हर्षवर्धन पाटील, शरद जगताप, सागर ठाकरे, शुभम कांबळे यांच्यावर जबाबदारी आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेला भव्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव नमो चषक 2024 अंतर्गत मुली महिलांकरिता भव्य ऑनलाईन रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता बदलता भारत, भारतीय सण, भारतीय दैवते, प्रभू श्रीराम हे 4 विषय आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 7,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 5,000 रुपये, तृतीय क्रमांकास 3,000 रुपये, तर 7 उत्तेजनार्थ क्रमांकास प्रत्येकी 1,000 रुपये, तसेच सर्व विजेत्यांना चषक आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी असून रांगोळी 23 जानेवारीपर्यंत 9920765765 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करावी. ही स्पर्धा पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्राकरिता आहे. वातावरणातील बदल आणि सुरक्षेच्या कारणामुळे समुद्रात काही ठिकाणी मासेमारी होड्या बंद ठेवल्या गेल्यामुळे सुक्या मासळीचे दर वधारले आहेत. पेणच्या बाजारपेठेत सोडे 1,800 तर वाकट्या 600 ते 700 किलोवर गेले आहेत. सुक्या मासळीच्या बाजारभावात जवळपास 40 ते 45% वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सुकी मासळी खरेदी करणे कमी केले आहे. हवामानात सातत्याने बदल होत असून त्याचा परिणाम मासेमारीवर देखील होत आहे.
समुद्रात मासळी सध्या हवी तशी मिळत नाही, त्यातच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणच्या मासेमारी होड्या बारजेस बंद करण्यात आल्या आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेण बाजारपेठेत मासळीची आवक कमी झाली आहे। परिणामी पुढील काही दिवस ओली तसेच सुकी मासळीची भाववाढ कायम राहणार असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे। उरण येथील दोन फुटबॉलपटू सोहन चेतन नवलगी आणि अथर्व निलेश म्हात्रे यांची स्पेन बार्सिलोना येथे होत असलेल्या फुटबॉल मिनी वर्ल्ड कप 2024 भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे। या टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्याकरिता ते 6 फेब्रुवारी 2024 रोजी स्पेन बार्सिलोनाला रवाना होणार आहेत। UAS शाळेत शिकत असलेले हे दोन्ही विद्यार्थी 7-स्टार फुटबॉल अकॅडमी उरणचे संस्थापक आणि हेड कोच प्रवीण संग्राम तोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत। दोन्ही खेळाडूंना त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल उरणमध्ये सर्वत्र भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत। अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे। सोहळ्यानिमित्त नवी मुंबईत तब्बल 2 लाख लाडूंचे वाटप करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। बोनकोडे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह राम भक्तांनी मंदिरांमध्ये स्वच्छता सेवा अर्पण केली। नवी मुंबईमध्ये 232 अधिक मंदिरे आहेत। सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहेत। प्रत्येक मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पताका आणि दीपोत्सवासाठी दिव्यांचे वितरण करण्यात येणार आहे। तसेच उद्या श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा 1 दिवस अगोदर कोपरखेड येथील राफ नाईक विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर श्रीरामाची 2000 चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात येणार आहे। अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा मनेरी नानवली येथे केंद्रस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे 2 दिवस आयोजन करण्यात आले। पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन दिघी पोर्ट लिमिटेड इंजिनिअरिंगचे विभागाचे हेड चिराग भीमानी यांनी केले। या कार्यक्रमाला दिघी केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेतला असून सर्व शाळांची मिळून 230 विद्यार्थी उपस्थित होते। शिक्षण विषयक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शाश्वत विकास व्हावा, विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासात बदल घडून यावा, तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पहिल्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धांतर्गत मैदानी खेळ त्याचबरोबर सांघिक खेळ घेण्यात आले। दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, ग्रुप डान्स आणि नाट्य प्रदर्शन असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या। त्यानंतर स्पर्धेमध्ये सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। कौटुंबिक अडचणीमुळे नैराश्य झालेल्या एका इसमाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईव्ह सुसाईड करणार असे स्टेटस ठेवले होते। ही बाब त्याच्या मित्राच्या लक्षात येताच त्याने याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ लोकेशनद्वारे सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन करून त्याचे मनपरिवर्तन केल्याने अखेरीस त्याने जीव न देण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल त्याच्या कुटुंबियांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत हे रात्री कर्तव्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना मुंबई येथून एका इसमाचा फोन आला आणि सदर इसमाच्या मित्राने त्याच्या मोबाईलवर स्टेटस ठेवला असून त्यात तो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईव्ह सुसाईड करणार असे नमूद केले आहे। तरी त्याचा जीव वाचवा अशी त्याने विनंती केली। यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशी संपर्क साधून सदर इसमाचा शोध सुरू केला असता तो करंजाडे येथे आढळून आला। त्याला ताब्यात घेऊन त्याच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या। यावेळी त्याने कौटुंबिक नैराश्यपोटी सदर स्टेटस ठेवल्याचे सांगितले। यावेळी पोलिसांनी या इसमाचे समुपदेशन करून त्याचे मनपरिवर्तन केले। कोयना प्रकल्पग्रस्त वामंडळ वसाहतीबरोबर इतर गावाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या उपकरणांचे नूतनीकरण करण्याचा शुभारंभ वीज वितरणचे कार्यकारी अभियंता लटपटे यांच्या हस्ते आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाला। कोयना धरण प्रकल्पामुळे जांबरूक गावची वसाहत खालापूर तालुक्यातील वामंडळ येथे 1959 झाली। त्यानंतर तेथे विद्युत पुरवठा राज्य सरकार यांच्या वतीने करण्यात आला। सुरुवातीला छोटी असलेली वसाहत मोठी होत गेली। या कोयना प्रकल्पग्रस्त गावच्या बाजूलाच मूळची गावे आहेत। अनेक घरे निर्माण झाली। गावाच्या बाजूलाच शहरीकरण सुरू झाले। विद्युत पुरवठा करणारी उपकरणे खराब होत गेली तर काही सोडून गेली। खराब उपकरणमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, कमी दाबाने पुरवठा होणे, विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनी खराब होऊन तुटू लागल्याचे प्रकार घडू लागले होते। याबाबत ग्रामस्थ यांनी वारंवार विद्युत मंडळ यांना लेखी तक्रार केली
आली होती. याच कारणांनी ग्रामस्थ आक्रमक देखील झाले होते. याबाबत नव्याने रुजू झालेले खालापूरचे उपकार्यकारी अभियंता मुंडे आणि चौकचे सहाय्यक अभियंता बोधनकर यांची प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दुरुस्ती तसेच पुनर्रचना प्रस्ताव सादर केला होता. ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्याने या मागणीला यश येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. महिला शक्तीला सक्षम करण्याबरोबरच तिचा आदर कायम राहण्यासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमे राबवली जातात. त्याच अनुषंगाने पुढील काळातही महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेणार आहेत. त्या दृष्टिकोनातून महिला मोर्चाच्या वतीने पनवेलमध्ये शक्तिवंदन कोकण विभागीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला प्रमुख मान्यवर म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रमुख वक्त्या म्हणून मन की बातच्या प्रदेश संयोजिका मृणाल पेंडसे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांच्यासह महिला प्रदेश पदाधिकारी तसेच विविध जिल्ह्यांच्या अध्यक्षा उपस्थित होत्या. व्यापक दृष्टी असलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमन कायद्यामुळे देशातील लोकशाही आणखी सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या वर्षात देशातील 2 कोटी महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचे जे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी महिला बचत गट संस्थांना समृद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर महिलांसाठी विविध योजना अंमलात आणून त्याचे सशक्तीकरण केले जात असतानाच देशातील महिलांना सर्वात मोठ्या व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत आहे. त्या अनुषंगाने या कार्यशाळेत मृणाल पेंडसे यांनी प्रमुख वक्त्या म्हणून महिलांना मार्गदर्शन केले.